संदर्भात एक महत्त्वाचं एक्झाम रिगार्डिंग अपडेट आलेलं आहे आणि हे अपडेट म्हणजे आपण जे की पीसीएमसीचे आयकार्ड कधी येणार या गोष्टीचा वाट बघत होतो, तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की 18 तारखेपासून हॉल तिकीट येणार आहे आपल्या पीसीएमसीचे। जसे की आपल्याला माहीत होतं आपल्याला की आपली 26 तारखेपासून एक्झाम होणार आहे, आयकार्ड थोडे लेट झाले पण 18 तारखेपासून आयकार्ड होणार आहे आणि उमेदवारांना 10 मे नंतर परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध डाउनलोड करता येणार होते, मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख त्या दरम्यान आली आहे। जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे। असे 350 विद्यार्थी आहेत जे पीसीएमसीची एक्झाम देत आहेत, सोबतच यूपीएससीची सुद्धा एक्झाम घेत आहे। यांचे बाकीच्यांचे सोडून हॉल तिकीट 11 मे रोजी डाउनलोड करता येणार आहे। हे आत्ताची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे। आता राज्य सरकारने नोकर भरतीवर निर्बंध उठवल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील गट ब आणि गट क गट 16 पदांच्या 387 जागांसाठी ऍड आली होती आपल्याला माहिती आहे आणि 85,000 तब्बल लोकांनी फॉर्म भरलेला आहे। एक्झाम मे महिन्यात 26, 27 आणि 28 तारखेला होणार आहे, पण यामध्ये जे 350 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी यूपीएससीची एक्झाम देण्यात त्यांची एक्झाम डेट बदलून दिली जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही। तर बाकीच्यांनी एक्झामची तयारी करा, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा। टेस्ट सीरीज आहे आपली, आपण टेस्ट सीरीज सुद्धा पाहू शकता। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, प्रफुल्ल पवार अकॅडमी आयोजित पिंपरी चिंचवड महानगरपालिका टेस्ट सीरीज नवीन आयबीपीएस पॅटर्ननुसार हे टेस्ट सीरीज असणार आहे। मार्गदर्शक मी स्वतः आहे। माझ्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीरीजचे वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिमत्तेच्या कठीण प्रश्नांचं विश्लेषण लाईव्ह केलं जाणार आहे। तलाठी, जिल्हा परिषद, वनरक्षक सर्वांसाठी हे टेस्ट सीरीज उपयुक्त आहे। फक्त 5 पेपर आहेत आणि याची प्राईससुद्धा फक्त 99 रुपये। त्याचबरोबर टेस्ट सीरीज जॉईन करण्याकरिता तुम्हाला 95 79 82 06 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून 99 रुपये सेंड करायचे आहे आणि त्याच नंबरवर तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव टाकायचं आहे। तुम्हाला पेपर हातोहात पाठविल्या जाणार आहे। तर मार्गदर्शक मी स्वतः आहे। नक्कीच तुम्ही टेस्ट सीरीज 5 पेपरची जॉईन करून घ्या, त्याचा प्रिंटसुद्धा तुम्हाला मारता येणार आहे।